sixth science, natural resources, air, water and land. Natural resources म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती, हवा, पाणी आणि जमीन. Observe and discuss. Observe म्हणजे निरीक्षण करा and म्हणजे discuss म्हणजे चर्चा करा. For which purposes is water being used? फॉर विच म्हणजे कशासाठी, कोणत्यासाठी. पर्पज म्हणजे कोणत्या हेतूसाठी. विच म्हणजे कोणत्या, फॉर म्हणजे साठी, पर्पज म्हणजे हेतू. फॉर विच पर्पज, कोणत्या हेतूसाठी. इज म्हणजे आहे, वॉटर पाणी, बिंग पाणी वापरत आहोत. कोणत्या हेतूसाठी पाणी वापरत आहोत. सीन द पिक्चर, in the picture. This is a river and here this is a water tank. This is a village. From this river water goes this tank and from this by pipeline water goes in the village for drinking, clothing, bathing and other uses of man. Water, this is a river and water from the river used for the factories. Water used for the farm. Water used for the clothing. Water used for the animals, for cleaning the animals, for bathing the animals, for drinking the animals. Water are used for many purposes. पाणी हे अनेक हेतूसाठी वापरलं जातं. बघा, हे काय आहे, रिव्हर आहे. ह्या रिव्हरचं पाणी ह्या टाकीमध्ये जातं आणि टाकीमधून हे गावाला पिण्यासाठी, सांडण्यासाठी, धुण्यासाठी, भांड्यासाठी हे पाणी वापरलं जातं. मग पाणी कशासाठी वापरलं जातं, कारखान्यासाठी वापरलं जातं. पाणी कशासाठी वापरलं जातं, शेतासाठी वापरलं जातं. पाणी कशासाठी वापरलं जातं, हे धुणं धुण्यासाठी, अॅनिमलसाठी पाणी वापरलं जातं. म्हणजे ह्याचा उपयोग केला जातो. लेट अस सेकंड, other living thing use water like we do. Do mein other living thing mhanje dusre sajeev. Use water like we do. Jasa we do mhanje apan jasa vaparto tasa dusre sajeev pani vapartat ka? No. We use water for bathing. आंघोळीसाठी वापरतो. वी यूज वॉटर फॉर ड्रिंकिंग. वी यूज वॉटर फॉर क्लोथिंग. फॉर यूज वॉटर फॉर मॉपिंग अप सरफेस ऑफ होम. वी यूज वॉटर फॉर युटेन्सिल. वी यूज वॉटर फॉर अदर युजेस. वी यूज वॉटर फॉर फॅक्टरीज. वी यूज वॉटर फॉर फार्म. म्हणजे आपण शेतीसाठी पाणी वापरतो, आपण घरासाठी पाणी वापरतो, आपण दैनंदिन गरजा भागण्यासाठी, कपडे धुण्यासाठी पाणी वापरतो, आपण आंघोळीसाठी पाणी वापरतो, आपण कारखान्यासाठी पाणी वापरतो. म्हणजे असे वापरतो. तसं दुसरे अॅनिमल, अदर लिव्हिंग थिंग म्हणजे दुसरे सजीव पाण्याचा वापर करत नाही. सी हियर, वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. वी म्हणजे आपण, यूज म्हणजे वापरतो, वॉटर आपण पाणी वापरतो. इन लार्ज क्वांटिटीज म्हणजे मोठ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात. वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटी. आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरतो. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड through the water cycle. We have learned म्हणजे आपण शिकलेलो आहोत. We have learned म्हणजे आपण शिकलेलो आहोत that water on the earth, पृथ्वीवरील पाणी, is regulated, नियंत्रित केलं जातं through the water cycle. Through the water cycle म्हणजे जलचक्राच्या माध्यमातून पृथ्वीवरील पाणी नियंत्रित केलं जातं, हे आपण शिकलो आहोत. आता तुम्हाला माहित आहे, वॉटर इन द सी, ओसीन, वॉटर इन द रिव्हर, वॉटर इन द, म्हणजे वॉटर इन द रिव्हर, वॉटर इन द सी, ओसीन, वॉटर इन द
lakes. This water heated due to the sun, and due to the heat of the sun, this water evaporated, and this water vapor, due to the light water vapor, light in the wave, so goes in the upper. As we go to upper, the water vapor cooled and condensed and become the particles of small particles of water. And all when these small particles of water get cooled, then from this all water collected and become a cloud. For this cloud, when a cool air, due to the cooling air, the cloud comes on the earth in the form of rain. Due to the rain, all water goes to the river, spring, and from this rivers, water goes to the sea and ocean. म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, नदी, तलाव, सरोवर, समुद्र, महासागर इथं पाण्याची वाफ होते. हे पाण्याची वाफ हलकी असल्यामुळे आकाशात उंच जाते, उंच गेल्यानंतर त्याला थंड हवा लागते, त्या थंड हवा लागल्यानंतर पाण्याची वाफ केला त्याच्यापासून सूक्ष्म पाण्याचे कण तयार होतात, आणि सूक्ष्म पाण्याचे कण एकत्र येऊन काय तयार होतं, ढग तयार होतो, आणि मोठा ढग पाण्याचा थेंब म्हणजे ढग तयार होतो, आणि ह्या ढगांना थंड हवा लागते की पाणी पावसाच्या रूपात खाली येतं, आणि हे पाणी पुन्हा नदी, नाले, सरोवर ह्याला जातं, आणि ह्याच्यापासून पुन्हा सूर्याची उष्णता वापरते. ह्याला काय म्हणतो आपण, वॉटर सायकल म्हणजे जलचक्र म्हणतो. द वॉटर वेपर फॉर्मड फ्रॉम द ओसीन इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. बघा, आताच मी सांगितलं तुम्हाला, वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ, फॉर्मड फ्रॉम द ओसीन म्हणजे पाण्याची वाफ तयार होते, फ्रॉम द ओशन म्हणजे समुद्रापासून, ओशियन, ओशन, फ्रॉम द ओशन म्हणजे समुद्रापासून पाण्याची वाफ तयार होते, ड्यू टू द हीट ऑफ सन म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे, इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. इज द मेन सोर्स म्हणजे मुख्य स्त्रोत आहे ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल, म्हणजे जलचक्रातील पाण्याचा मुख्य स्त्रोत हा पाण्याची वाफ, ह्या ओशियन म्हणजे महासागरापासून तयार होते सूर्याच्या उष्णतेमुळे, हा वॉटर सायकलचा मुख्य स्त्रोत आहे. इट गेट्स कन्व्हर्टेड, इट म्हणजे वॉटर वेपर, वॉटर वेपर फॉर्मड फ्रॉम द ओशियन इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. जलचक्रातील पाण्याची वाफ ओशिनच्या म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून, तळ्यातल्या पाण्यापासून पाण्याची वाफ होणे हा मुख्य स्रोत आहे ह्या जलचक्रामध्ये. इट म्हणजे वॉटर वेपर, वॉटर वेपर गेट्स कन्व्हर्टेड इनटू द रेन. आणि ही वॉटर वेपर मी सांगितल्याप्रमाणे कशामध्ये, इट म्हणजे वॉटर वेपर, गेट्स म्हणजे कन्व्हर्टेड म्हणजे रूपांतरित होते, इनटू रेन म्हणजे पावसात रूपांतरित होते, अँड क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्सेस ऑन अर्थ. क्रिएटिंग अ फ्रेश वॉटर सोर्सेस तयार होतात, फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्याचे स्रोत तयार होतात ऑन द अर्थ. पृथ्वीवर गोड्या पाण्याचे स्रोत तयार होतात, आणि इट म्हणजे वॉटर वेपर गेट्स कन्व्हर्टेड इन टू द रेन म्हणजे पाण्याची वाफ रूपांतरित होते रेन मध्ये, ह्याच्यापासून जे फ्रेश वॉटर आहे, गोड पाणी आहे, त्याचे स्रोत पृथ्वीवर तयार होतात. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस. वी गेट म्हणजे आपल्याला मिळतं, वॉटर म्हणजे पाणी, फ्रॉम नॅचरल सोर्सेस नैसर्गिक स्रोतापासून आपल्याला पाणी मिळतं. सच एज स्ट्रीम्स, स्ट्रीम्स म्हणजे प्रवाह, रिव्हर्स म्हणजे नदी, पॉन्ड्स म्हणजे तळे, स्प्रिंग्स म्हणजे झरे, अँड लेक्स म्हणजे सरोवर. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच एज स्ट्रीम्स, रिव्हर्स, पॉन्ड्स, स्प्रिंग्स, लेक्स. आपल्याला सरोवर, झरे, तळे, नदी, प्रवाह या नैसर्गिक स्त्रोतापासून पाणी मिळत. मॅन ऑल्सो डिक्स वेल्स, मॅन म्हणजे माणूस, ऑल्सो म्हणजे सुद्धा, डिक्स म्हणजे खोदतो, वेल्स म्हणजे विहिरी. मॅन ऑल्सो डिक्स वेल म्हणजे माणूस विहिरी खोदतो, अँड बोर वेल्स म्हणजे बोर म्हणजे आपलं कुप नदी का बोर खोदतो, तयार करतो. टू लिफ्ट ग्राउंड वॉटर, टू लिफ्ट ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीतून पाणी वर येण्यासाठी तो काय करतो,
टूलिप्टे ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीतल्या आतलं पाणी भूजल पाणी वर येण्यासाठी तो काय करतो डिक्स वेल्स अँड बोर वेल्स म्हणजे वेगळी आम्ही कूपनलिका खोदतो. अपार्ट फ्रॉम दिस याशिवाय मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बंड्स अँड डॅम ऑफ व्हेरियस साईज ऑन द रिव्हर. अपार्ट फ्रॉम दिस याशिवाय माणूस ऑल्सो कन्स्ट्रक्टेड माणूस हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड माणसानं बांधलेले आहे बंस म्हणजे बांधारे अँड डॅम्स डॅम्स म्हणजे धरणे ऑफ व्हेरियस साईज वेगवेगळ्या प्रकारची आकाराची ऑन द रिव्हर म्हणजे नदीवर वेगवेगळ्या आकाराचे धरण आणि बांधारे बांधलेले आहेत माणसानं आणि ह्या प्रकारे आपण काय करतो पाण्याचा वापर करतो.